आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेब चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, एक संधी या ठिकाणी आपण द्यावी. 5 वर्षांमध्ये या निर्वाचन क्षेत्राचा संपूर्ण चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. साहेब, या नरखेड शहराची खूप दुर्दशा झालेली आहे. या नरखेड शहरामध्ये जेव्हा कोणी बाहेरचा पाहुणा येते त्या ठिकाणी, तर गटारासोबत त्याची त्या ठिकाणी ओळख होते. साहेब, आपण या राज्याचे मुख्यमंत्री होणार हे सुवर्ण अक्षरामध्ये आता लिहिलं गेलेलं आहे. हे महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहे. कारण आपलं विजन आहे या देशाला समोर नेण्याचं, या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं आपलं जे विजन आहे, त्यामुळे महाराष्ट्रातली जनता उठून उभी झालेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेब, या नरखेड आणि मोहाड शहराचं जे 91 मध्ये आमचं त्या ठिकाणी मोहाडचं होतं ते सगळं चाललं गेलेलं आहे. या दोन्ही शहराला मोठा निधी देऊन ही गटार गंगा सगळ्यात पहिले या नरखेड शहराचे चांगलं सुंदर काटोल सारखे हे नरखेड आणि मोहाड दोन्ही शहरच्या त्या ठिकाणी करायचे आहे साहेब. याला त्या ठिकाणी आपण मदत करावी अशी आपला विनंती करतो. आणि आपण सगळ्यांना विनंती करतो, या ठिकाणी एक संधी द्या, एक कमळाचं बटन दाबा. एक कमळाचं बटन दाबाल या निर्वाचन क्षेत्राचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही. या विदर्भातील सगळ्यात चांगलं निर्वाचन क्षेत्र करण्याचा संकल्प आपल्या समोर करून आलेला आहोत. आणि म्हणून कुणा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.